पुढे बुलेटिन मध्ये गुवाहाटीमध्ये सुरू झाली साडे ची वेळ होती रॅरिसन हॉटेल मधल्या याच बैठकीनंतर पुढची रणनीती निश्चित केली जाईल एकनाथ शिंदेचं पुढचं पाऊल काय असेल हा बंडखोर आमदारांचा गट काय करणार आहे गट स्थापन करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत राज्यपालांची भेट घेतली जाईल का सत्ता स्थापनेबद्दल आणखी एक पाऊल पुढे टाकलं जाईल का आणि भूमिका एकंदरीत काय असेल हे निश्चित होणार आहे रॅडिसन हॉटेलमध्ये होत असलेल्या बैठकीमध्ये संध्याकाळपर्यंत जवळपास पन्नास आमदारांचा सा पाठिंबा आमच्या सोबत असेल असा विश्वास या बंडखोर आमदारांकडनं आणि एकनाथ शिंदेकडनं सुद्धा व्यक्त केला जातोय आज पहाटे हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचलेले आहेत अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये या सर्व आमदारांना गुवाहाटी एअरपोर्ट पासून हॉटेल रॅडिसन पर्यंत नेलं गेलं इथे भाजपचे काही स्थानिक नेते मंत्री त्यांची भेट घेण्यासाठी आले होते अशी माहिती मिळते आणि आता याच रॅडिसन हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे काही बंडखोर आमदारांशी आपला संपर्कही झाला त्यांनी पन्नास आमदार सोबत असतील अशी आशा व्यक्त केली आहे आ, मिकी घाई आपल्याला अधिक माहिती देतील मिकी एकता बैठकीला सुरुवात झालेली आहे बैठकीतनं काही अपडेट्स कळू शकलेत का ज्ञा गुवाहाटीमधून अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे या बैठकीला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सगळे आमदार एका हॉलमध्ये जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी या बैठकीला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पुढं कशा पद्धतीने प्लॅनिंग असणार आहे याबाबत त्यांना सांगितलं जातं एवढंच काय तर राज्यपालांना कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत हे देखील त्या ठिकाणी विचार घेतलं जातं आहे कारण पुढची रणनीती याच्या आधारातच त्यांना प्लॅन करायची आहे आणि त्यामुळं आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे जवळपास साधारण अर्धा तास ही बैठक चालेल त्याचबरोबर इथले स्थानिक जे भाजपाचे आमदार आहेत खासदार आहेत ते देखील या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकनाथ शिंदेनी जे सांगितलेलं आहे की पन्नास आमदार संध्याकाळी पर्यंत येतील तशी तसे काही हालचाली दिसत आहेत कारण पोलिसांचा बंदोबस्त सातत्याने या ठिकाणी वाढवला जातोय मी पोलिसांचा बंदोबस्त जर गेटवरून तुम्हाला दाखवलं या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलच्या बाहेर तर आपण बघितलं तर सीआरपीएफ सी आर पीचे जवान या ठिकाणी पहिले सुरुवातीला त्याच्यानंतर स्थानिक या ठिकाणी पोलीस ते तैनात ता आहे एवढंच काय तर गेटच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर गेटच्या पलीकडच्या बाजूला देखील जे स्थानिक पोलीस आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत एवढंच काय तर हॉटेलच्या दारावर जि ज्या ठिकाणाहून हॉटेलमध्ये एंट्री करतो तिथं देखील अशीच बंदोबस्त आहे एवढंच काय तर आपण या सगळ्या जवानांना बघितलं तर त्यांच्याकडं अर्थात सगळे गन्स आहेत अशा पद्धतीने त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे हॉटेलच्या मागच्या काही परिस्थितीची सिक्युरिटी आहे अर्थात या हॉटेलमध्ये जे चाळीस आमदार आहेत त्यांना कुणीही संपर्कात संपर्क करू नये कुणी आतमध्ये जायचा प्रयत्न करू नाही मी तुम्हाला सकाळपासून इथं दाखवतोय की एक सुद्धा गाडी आतमध्ये बिना हुँ। चेक होऊन जात नाहीये जोपर्यंत आतून कन्फर्मेशन होत नाही की या गाडीमध्ये कोण आहे तोपर्यंत या गाडीला आतमध्ये सोडलं जात नाही आणि उपस्थितीत इथली महत्वाची घडामोड म्हणजे साडे नऊ वाजता होणाऱ्या बैठकीला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे आणि समर्थक गटाची बैठक आहे हीच बैठक आता निश्चित करेल की या गटाचं पुढचं पाऊल काय असेल पुढची रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातनं या बैठकीला सुरुवात होती मी तुझ्याकडनं अपडेट्स वेळोवेळी आपण जाणून घेतच राहणार तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तर मोठ्या घडामोडी घडू लागल्यात ला बैठकीला सुरुवात झाली आहे राज्यपालांना कोविड झालाय तर दुसरीकडे दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्या